आज परत एकदा आम्ही जातोय दुर्ग मोहिमेवरती. कराडपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मच्छिंद्र गडावर आम्ही आज जातोय. दुपारी 3 वाजता आमचा प्रवास सुरू झाला. कराड कोल्हापूर या हायवेवरती कासेगावच्या अलीकडे उजवीकडे आम्ही गाडी वळवली आणि रामलिंग बहे बेट या ठिकाणी पोहोचलो. समर्थ रामदासांनी स्थापन केलेल्या 11 मारुतीपैकी 1 मारुतीचं मंदिर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. कृष्णा नदीवर असणारा भव्य असा पूल आपल्याला इथे दिसतोय. त्याचबरोबर बाजूला कोल्हापुरी पद्धतीचा पंधरा सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. लांबून सुद्धा मच्छिंद्रगड सहजपणे आपल्या ओळखीस येतो. रस्त्यावरूनच मच्छिंद्रगडाचं दर्शन घेतल्यानंतर माझ्या काही मित्रांना चंदनवंदनगडाची आठवण या ठिकाणी झाली. साधारण 120 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही गडाच्या पायथ्याला असणाऱ्या मच्छिंद्रगड या गावात पोहोचलो. मी आता पोहोचलोय मच्छिंद्रगडाच्या पायथ्याशी. माझ्या मागे दिसतोय मच्छिंद्रगड आणि आम्ही आता वर जायला सुरुवात करतोय. गडाच्या पायथ्याशी असलेल्या विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये दर्शन घेऊन आम्ही गड चढायला सुरुवात केली. अतिशय सुंदर असं मंदिर आपल्याला इथं बघायला मिळतं. गडाच्या सुरुवातीपासूनच पायऱ्यांची वाट केलेली आपल्याला दिसते आणि या वाटेनं आपण सरळ जातोय मच्छिंद्रगडावर. हर हर महादेव, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी. गडाच्या पायथ्यापासूनच पायऱ्यांचा अतिशय सुंदर मार्ग केलेला आपल्याला दिसतो. गडावर जात असताना दिसलेला अतिशय सुंदर असा नजारा. गडावर सह्याद्री प्रतिष्ठानसारख्या सामाजिक संस्था तसेच राजारामबापू सहकारी साखर कारखाना यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे होत आहेत. पोचलेलो आहे. त्या ठिकाणी आम्हाला एक पाण्याचं कुंड दिसते. अनेक गडांच्या प्रमाणे इथेही आपल्याला पाण्याचे काही कुंड बघायला मिळतात. आता आपण पोहोचलोय गडावर असणाऱ्या मच्छिंद्रनाथ मंदिरामध्ये. मंदिराच्या समोरच आपल्याला काही तोफा बघायला मिळतात. आज ही
चालू अवस्थेमध्ये असणाऱ्या या तोफा आपल्याला इथे बघायला मिळतात. इथं आपल्याला काही तोफा दिसतात, आजही या चालू स्थितीत आहेत. मंदिराच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा काही तोफा आहेत. इथे बघू शकता आपण, ही तोफ सुद्धा अजूनही चालू स्थितीत आहे. मंदिराच्या डाव्या बाजूलाच थोड्या अंतरावर एक शिवलिंग आपल्याला बघायला मिळतं, काहीसं भग्नावस्थेत असलेलं हे शिवलिंग. आणि त्याच्या बाजूलाच एका छोट्याशा गाड्यावर एक तोफसुद्धा आपल्याला इथं बघायला मिळते. ही जी इमारत आपल्याला दिसते, या इमारतीवर आज छत अस्तित्वात नाही, पण कदाचित हा एखादा वाडा असण्याची शक्यता आहे. आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक मूर्ती दिसते. मंदिराच्या मागील बाजूस आल्यानंतर आपल्याला तिथे एक विहीर दिसते. गडावरील बांधकामासाठी या विहिरीतून दगड काढला असं म्हटलं जातं. त्याच्या बाजूलाच चुनामळणीचा एक अतिशय उत्कृष्ट असा चुन्याचा घाणासुद्धा आपल्याला इथे दिसतो. चुन्याच्या घाण्यापासून थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला दोन समाधी दिसतात. त्यापैकी ही जी समाधी दिसते ती गडाच्या किल्लेदाराची समाधी आहे. दोन्हीही समाध्या अगदी जवळजवळ आहेत, त्यापैकी या समाधीमध्ये आपल्याला शिवलिंग बघायला मिळतं. या समाधीच्या मागील बाजूस काही अंतरावर एक बुरुज आहे, ज्याच्यावर अतिशय सुंदर असा एक घुमट बांधण्यात आलेला आहे. या बुरुजावरून सूर्यास्ताचं अतिशय नयनरम्य दृश्य आम्हाला बघायला मिळालं. सूर्यास्ताचं दर्शन घेऊन आम्ही परत थोडंसं मागे आलो. त्या ठिकाणी आणखीन एक समाधी मंदिर आपल्याला बघायला मिळतं, ज्यामध्ये पादुका आहेत. या मंदिराच्या बाजूलाच आपल्याला एक दगडी भांडं दिसतं, कदाचित जनावरांना पाणी पिण्यासाठी याचा उपयोग केला जात असेल. तेथून थोडंसं पुढं आल्यावर आपण आणखी एका बुरुजावर जाऊन पोहोचतो. त्या बुरुजावर भगवा अतिशय डौलानं फडकत होता. बुरुजावर उभं राहिल्यानंतर गडाच्या दुसऱ्या बाजूस असणारी पायऱ्यांची वाट आपल्याला दिसते. तेथून परत मागं आल्यानंतर मच्छिंद्रनाथ मंदिराच्या डाव्या बाजूस आपण गोरक्षनाथ मंदिराकडे जात असताना वाटेत आपल्याला काही समाधी बघायला मिळतात. तेथून थोडंसं वर चढल्यानंतर आपण येऊन पोहोचतो ते गोरक्षनाथ मंदिरामध्ये. मच्छिंद्रगडाचा इतिहास जर बघितला तर साधारण 1676 छत्रपती शिवाजी महाराजांनी जे अनेक गड बांधले त्यापैकीच हा एक मच्छिंद्रगड. आजूबाजूच्या प्रदेशावर देखरेख ठेवण्याच्या उद्देशानं या गडाची निर्मिती करण्यात आली. गडावरून आपल्याला सदाशिवगड, आगाशिव असा बराच मोठा प्रदेश दिसतो. हा आणखीन एक घुमट आपल्याला गडाच्या दुसऱ्या एका बुरुजावर बघायला मिळतो. आमची गडफेरी पूर्ण होईपर्यंत अंधार पडायला सुरुवात झाली होती आणि
मच्छिंद्रगड या गावामध्ये दिवे लागणसुद्धा झाली होती। काहींच्या अंधारातूनच आम्ही गड उतरायला सुरुवात केली। एकंदर ही गड फेरी अतिशय मस्त अशी झाली होती। आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा। त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या मित्रांच्याबरोबर शेअरसुद्धा करा। धन्यवाद।